मंडळींनो, ओ मंडळींनो, मंडळींनो काय हो? तर नमस्कार मंडळींनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचा स्वागत असा. आजची व्हिडिओ नको. आज तारीख किती माहिती आहे? 24 तारीख आहे. आणि बऱ्याच जणांना माहिती असतं की कोकण सन्मान हे कार्यक्रम आयोजित केलेलो आहे नीलम कंट्री साईड या हॉटेलवरती. तर तिकडे बरेचसे क्रिएटर इलेले असत, जे लांब लांबचे क्रिएटर असत ते इलेले असत, आणि हे जवळजवळचे असत म्हणजे इकडचे सिंधुदुर्गातले, ते आज संध्याकाळी जमावतले 5 वाजता. तर हां, तर आम्ही आता तिकडे चाललो. कार्यक्रम संध्याकाळी आहे पण आम्ही आता जातो तिकडे जरा हॉटेलवरती सगळ्यांना जरा भेटायचा, कारण संध्याकाळी अशी सगळेच जणांची गर्दी असलेली, त्याच्यामुळे मग आता थोड्यांका भेटायचा, संध्याकाळी थोड्यांका भेटायचा, असं सगळं प्लॅन करून आम्ही आता निघतो. साधारणचे वाजले आहेत 11:30 आणि सिद्धू आमचं मुंबईसून इलो भावाशी, तर ते एका घेऊन जात आहे, एकाबरोबर एकच, म्हणजे एक क्रिएटर असतात तर त्याच्यासोबत एक 1+1 असं एंट्री असं आतमध्ये, बाकी बाहेरच्यांका मग वाटतं एंट्री नाही. करू गोती वास्तविक, कारण प्रेम आहे सगळ्यांचा सगळ्या क्रिएटरांवरती, पण मग वाटतं जागेअभावी ता सगळं. हां हो, मी चाललंय, मी आता चाललंय, इलेत ना मालका त्याच्या ना गाडी होई होती, मला विचारू होते स्कूटी होण्याची असली तरी पेट्रोल भरून त्यांना फक्त काय निरोकेशन आणूचा आणि कणकवल्याचाच रोवतली होती. उद्या चालले ते म्हटलं हे कोणा गाडी देणारा, कारण दादांची गाडी ना ती, म्हणून मी तुका विचारलं. आता चालले हॉटेलवरती जाते होय ना, ते थंच रोवले, थंच रोवतले. संध्याकाळी किती वाजेपर्यंत चालू हा काय माहिती, 5:30 चालू होतो तो, मग वाटतं 12-1 वाजतील होय, ते थंच रवतले झोपतले जेवतले तिकडे. कोंबडी बघ कसली बाळगल्या नाही येत, तिला किती वाजले नाही तुमची कावळे नेतो कल यार नेल्या. तर ही माई हिचे जावय बापू ते पण इले आहेत मुंबईसून, आणि आमचं सिद्धू वराती मागचो घोडो असा. किती उशीर झालो तर आता इलो. मग मयुरी नाही जातो बाबा? नाही चला तर भेटूया आता डायरेक्ट कणकवली हॉटेलवरती. तर मंडळींना मी आता हॉटेलला बोलला निलम्सला इकडे असा कार्यक्रम यासाठी असा, आणि जी मग अशी बोलत होती त्यांचे भावाजी म्हणजे कोणते आपले जावय, पहिलेच दर्शन झाला. काय म्हणतास, आलोय का? हो, कुठे आहेत सगळे? नमस्कार, इकडे कार्यक्रम असा आणि इकडे सगळे बसले आहेत चांदा चौकडी असत सगळे. ते काय ना कधी खूप दिवसांनी नंतर गाणं काय म्हणतास, काय चाललं? सगळ्यांनीच घातले वाटतं, गोरा झालं, गोरा झालं. मंडळींनो आम्ही ना खेकायला आपण, हा आणि तू खेकायला केस धु मुंबईसून आईला. मुंबईसून इथे नाही आले, मला मुंबईत वेळ नव्हता आणि मला केस धुवायचा आळस आहे सगळ्यांना माहिती आहे, हात पोचणार नाही की कसा काय ते जरा ह्या झाल्यात बघा, ह्या धूळ लागले बघा, चांगले धुवा जरा गंजलेत, पाणी ठेवू नको सुकवून टाका, पाण्यामुळे गंजतात केस. शॅम्पू कोणता? केराटिन केलं. घे मालवणात नवीन शाखा ओपन करता अंकिता, आणि चालू नाही, हा चालू नाही बंद केले तिने,
त्यांना माहिती असतो धुडधुड असं असतो केस धुता केस धुता नको नको ज्याचं काम त्यांना करूच तू नको काय करू नंतर आपण नंतर माझ्या नको त्याच्याच कर त्याच्याबरोबरच जा माझ्याबरोबर नको माका टकलो करून टाकशी तर मंडळीनं आम्ही ना इकडे ऐक खाय बोलत नाही खा मान्सून सलून मध्ये इलेलो तर गिफ्ट आणलेले आमचे गिफ्ट म्हणजे चॉकलेट आणलेले आणि ता सुद्धा माझ्यासाठी ना मयुरीसाठी आहे ओके थँक्यू तर माका पण काय काय करूचा होता केसांचा पण मी करू ना अंकितान केला कारण अंकितानंतर आपला झाला का घाई करीत राहता म्हणून परत गंजले जास्त वेळ पाणी राहिला तुका भेटासाठी थांबले अर्धा तास झालो मंडळीनं इकडे सगळी तयारी चालू आहे जोरदार तयारी चालू आहे इकडे 3 वाजले अजून थोडा टाइम बाकी आहे 2 तास बाकी असत तर आता पूजा चालू झालेली आहे नारळ पडून झालो सुद्धा परत एकदा संकल्प करायचा वरद मूर्ती म्हणून महागणाधिपती म्हणून महागुरु घेऊन मा श्री स्वामी समर्थाय नमः इष्टदेवता भैरमा तुळजा भैरमा ग्रामदेवता भैरमा स्थानदेवता भैरमा वासुदेवता भैरव महा मुंबा पुरी देवता भैरमा कालकांबर श्रामे भेऊन मा सर्वे देव देवता भैरव मा सर्वे देव ब्राह्मणे भेऊन मोन महा एतन करणार ध्यान देवता भेऊन अभिघन मधो श्रीमद भगवत महापुरुषाचे विष्णू राजा ब्रव समानुद्य अद्य ब्रह्मण उद्दिके राजवे श्रीमदे श्री द्वेत वारा कल्पे वैव नंदारे शोधावरी आज प्रणती रे चारी वाहन जिगे स्मरण वर्तमाने शोभन नाम संवत्सरे सिद्धिन वैष्णव सराबा योग शरण देव सर्व जगद एवं मुनयतायां गुहप्रियति हौ यायत मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्री परमेश्वर वेट 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 विठ्ठल चल वेट साउंड देऊ देत मला आता प्रॅक्टिस चालू प्रॅक्टिस आपले इन्स्ट्रुमेंट आता सध्या तात्पुरता वाजू शकतात का माईक चालू होऊ शकतो तात्पुरता म्युझिकचा माईक चालू होऊ शकतो का अर्थी तुम्ही आपापल्या जागा घ्या वा इकडे स्टिकर पण आम्हीच लावून घेतो हा ऐका ना हे पटापट करू म्हणजे कसं इथून जवळ दिसेल ना राणी लकी कामळे तुझ्या नावाचा स्टिकर होत नाही हा पुढे थोडस मागे थोडस मागे आपल्या टीव्ही जी आहे सेंटर डिवाइड करा ना हा त्या 5 मार्क्स आहेत ना त्या लक्षात ठेवा वा श्रीदेली गैरहजर आहे साडेचार झाले अजून प्रॅक्टिस संपली नाही सगळे क्रिएटर येऊ लागले बाहेर आणि अजून हे प्रॅक्टिस करतात 5 वाजले 5:30 सुद्धा नाही 5 वाजले अजून प्रॅक्टिस चालू आहे रोहित नाही जास्तच सांगितले थांब तर मंडळींना आता सगळे जमा झालेले आहेत इकडे सगळे क्रिएटर असत हे आणि आमचे टी शर्ट सप्लायर
तर अख्ख्या कोकण अंगावर घालून मिरवता आणि आपल्यासोबत सगळ्यांना मिरवू देता असं आपलो सांगून टाका. आय डी बीडी सगळा समाधान जाधव नाव पेज इन्स्टाग्राम आय डी बाय सगळं आतमध्ये काय काय घालूच आता सगळा सांगा. मालवणी टी शर्ट सगळं टी शर्ट बिशर्ट हवे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा, इंस्टाग्राम वरती मेसेज करा. लगेच आठ दिवसात आणि त्यांचे मिसेस आणि कलास्त्र पहिला मला शर्ट दिलेला अजून असा मला भरपूर आवडता. इकडे पण काय असतात तर बुकिंग करून टाका परत. आणि ह्याच्या पुढ्यात सांगितलं भांडणं होती पण ह्याचं टी शर्ट आता. चला आता मी पण तयारी करू जाते वाच. आणि इकडे बिंदास मुलगी का आमका भेटत नाही होय. लांब आपण मग अशी भेटलोच नाही. हे बघ आम्ही टेन्शन झालो. यस ए माई झया तू काय तू नाही करत आहे चेंज मग. इकडे सगळी गर्दी झालेली आहे आता हळूहळू. काय 5:30 टायमिंग दिला निधी गो निधी. अभिनंदन हा अभिनंदन. कशासाठी माहिती आहे कशासाठी थोड्या वेळ समजत त्याला. तिकडे कार्यक्रम हा वाजलेत 7 इकडे सगळे क्रिएटर उभे असत पण अजून काय आतमध्येच घेणत नाहीत कोणा. काय घेतलं मग हे काय होईल ते बरोबर आत नाही घेतले आत नाही घेऊ ना आमका आत नाही घेऊ आडो घातले नाही तर करतलं का असं. थोड्याच वेळात कर दिवसभराची ढोरा कशी चरून येतात तशा वाडो उघडायची वाट काढलेला नसतं कधी गुस्तो होता झालेला सगळ्यांचा. सॉरी हा थोड्याच वेळात आतमध्ये घेतले 5-10 मिनिटात सर एक सेल्फी सर थांब तू गोपी बघ सर एक सेल्फी सर एक सेल्फी. अहो तुम्ही बाजारा धक्को देऊन पुढे यावा ना त्यांना धक्को देऊन पुढे यावा. काय म्हणतोस संतोष काय म्हणतोस. अभिनंदन सगळ्यांना अभिनंदन केलंय मी नंतर समजतात. तर मंडळींनी सगळे क्रिएटर आज एका फ्रेम मध्ये दिसतात बघा. सगळे कोकणातले क्रिएटर असत हे बघा. ए बाबा नो हात बी जरा दाखवा जरा माझ्या व्हिडिओ तुमका हात दाखव माका चान्स भेटलो. तर अख्ख्या कोकण नको परत आणि माका काहीतरी गाळी बिळी घालशात. सगळे क्रिएटर कोकणातले सगळे एकत्र असत एका फ्रेम मध्ये असत. तुझं भाया खाली गेलो तर मी ओळख करून देतो जिच्या हृदयात अख्ख कोकण वसत अशी आपली कोकण आर्टिस्ट गर्ल म्हणजे संगीता प्रभू आला वलकर.
आणि मुंबईत रवान जेतो जीव कोकणातच घुटमळता असो यो आमचो रांगणेकर उत्सव कोकणचा कोकणातल्या क्रिएटर्सचा. पण अंकिता काही म्हण नाही म्हणजे आज खात्री पटली की कोकणाला सुंदर समुद्र आहे पण कोकणात कॉन्टेंट क्रिएटर्सचा पण सुंदर समुद्र आहे सर. हो आणि मला असं वाटतं या समुद्रातले बरेचसे मासे आज प्रेमाच्या जाळ्यात अडकणार आहेत. काय नट्टा पट्टा करून येतात बघा म्हणजे चार पाच तरी लग्नाची कोल्या होऊन जातील. ना पण अंकिता म्हणजे कोकणात कोणी आलं ना कोणी हिंडलं ना तरी त्याचं मन प्रसन्न होतच. म्हणजे परतीचा प्रवास करताना ना म्हणतात की आमचे पाय जड होतात आणि ते का तर कोकणातला निसर्ग आणि येवा कोकण आपलंच असा अशी म्हणणारी इथली साधी घोळी कोकणी माणसं. कोकणाला समुद्र किनारपट्टी तर आहेच रे पण विचारांनी सुद्धा इथलं कोकण समृद्ध आहे. म्हणजे बघ इथल्या डोंगर दऱ्या इथले गड किल्ले सुद्धा शूरवीरांची गाथा गातात. नाही खरंय दशावतार नमन चित्रकथी बाल्यानृत्य अशा लोककला इथल्या नात्याला धरून ठेवतात आणि इथला कलाकार ते साता समुद्र पार देखील नेऊन ठेवतो. ताजमहालालाही लाजवतील अशी कलापुसर असलेली मंदिरं इथला कोकणी माणूस आज मोठ्या श्रद्धेने जपतोय. आणि तशात कोकणाला जपणाऱ्या कोकणाचे गौरव गाथा गाणाऱ्या कोकणाला मोठं करणाऱ्या कोकणातल्याच कॉन्टेंट क्रिएटर्सचा हा सन्मान सोहळा. सोहळा म्हणू नकोस कारण सोहळा म्हणजे कसं वाटतं माहिती आहे अगदी फॉर्मल. आपल्याला एखादी कोणी आवडत नसेल तरी आपण सांगतो ना की छान दिसते हे आपण सोहळ्यात करतो. ह्याला उत्सव म्हणजे कसं सगळे हेवे दावे बाजूला ठेवून आपण सगळे एकत्र आलोय आणि हे एक घरचं कार्य आहे. नाही नाही खरं बोलली. आणि ह्या उत्सवाची मूर्तमेट पिंतेशी राणे साहेबांनी फक्त आणि फक्त कोकणातल्या तरुणांना हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि कोकण घराघरात पोहोचावं म्हणून केलेला आहे. लोकनेता तोच जो जनतेसोबत जनतेसाठी जनहिताची कामं करतो. आणि साहेब तुमच्यामुळेच या सोहळ्याला उत्सवाचं रूप लाभलंय. तर चला जास्त वेळ न दवडता आपण या उत्सवाला सुरुवात करूया. कोकण सन्मान 2024 नाही ही परी नाही ही बरी न्या मला घरी. शांतनू अरे बाप रे बाप ओ काय करताय पोरांना अंग काढल्या ना आमच्या आणि ही गुलगुल गुलगुल काय फिरताय. घाटात आहात तर इथे काय करताय कोकण सन्मान मध्ये. तुमच्या डेस्टिनेशनला जा ना बॅक स्टेजला. हा सन्मान कोणता? कोकण सन्मान. मग कोकण माझ्याशिवाय अपूर्ण आहे आणि मी माझा मान हा सन्मान जो आहे हा गोड बाकी सोबतचा सन्मान आहे. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी तितक्याच गोड वृषाली जावळे हिला आणि श्रुती कोळंबेकर आणि प्रशांत नागती यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करते. आणि विजेते आहेत या अवॉर्ड सेटचे पहिले विजेते आहेत मंदार शेट्टे. डाळे जमला नाही पाहिजे जोरदार डाळे होऊन जाऊ दे मंदार शेट्टे यांच्यासाठी. एक माईक घेऊन या का? एक माईक पाहिजे आम्हाला. काय मिळाले आम्हाला पण सांगा. पूजी पूजी कॅम्प. वाह दोन शब्द तर तू बोललाच पाहिजे माहित आहे रे त्याला. नाही नाही बोल ना दोन शब्द बोल. ह्यो आज मी फक्त स्वीकारलंय त्याचा मान तुमच्यामुळे आहे सगळा आणि तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. नितेश साहेबांचे पण धन्यवाद कारण एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी आयोजित केल्याने आणि आमच्या सगळ्यांना एकत्र आणूचा प्रयत्न केल्याने. साहेब असेच काही ना काय कार्यक्रम करत राहा म्हणजे आम्ही सगळे एकत्र येऊ आणि खूप भारी वाटलं. धन्यवाद. कोकणची माणसं साधी बोली कोकणची माणसं.
काय झालं.